ही आता अजून बैठक पूर्ण झाली आणि त्यानंतर आता जेवणाचा कार्यक्रम चाललेला आहे। महाविका याच्यात प्रमुख सर्व नेते मंडळाने मार्गदर्शन केलं, संयुक्त रीतीने आपण महाविकास आघाडीचा गाडा हा आपल्याला पुढे नेऊन जायचा आहे। मग तो विधिमंडळामध्ये असेल, रस्त्यावर असेल किंवा आगामी काळामध्ये कुठच्याही निवडणुकीला असेल, आपण एक संघाने एक दिलाने आपण खांद्याला खांदा लावून आपण कामाला आपण लागलं पाहिजे। ह्या सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ही बैठक संपली। आता ह्याच्या पुढच्या काळामध्ये काय रणनीती करायचं, काय नाही करायचं आहे ते सर्व प्रमुख जे नेते मंडळी आहे ते एकत्रित रीतीने बसून करतील आणि या बाबतीत अजून काय जे असेल तर हे वरिष्ठ नेते आपल्याला ह्याच्याबद्दल सांगतील। 100% सर्व निवडणुका विधिमंडळामध्ये एक संघ राहायला पाहिजे, जसं इकडे आपण एक राहतो तसं आपण रस्त्यावर एकत्रित यायला पाहिजे। त्याही व्यतिरिक्त कुठच्याही आगामी निवडणूक आल्या तरी आपण एक संघाने राहायला पाहिजे आणि हे आपण बदल घडू शकतो असं देखील काही नेत्यांच्या सांगण्यावरून आलं, विशेषतः उद्धवजी असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, या दोघांचं मार्गदर्शन प्रामुख्याने झालं। बाकी सर्वांनी अशी भूमिका घेतली की जेवढे ज्येष्ठ नेते आल्यानंतर आपल्याला त्यांचं ऐकायचं आणि करून ही बैठक आज झाली। ही आज ज्यात मी जसं सांगितलं की ही विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना आपण नागपूरला जशी बैठक घेतली होती त्याचाच एक भाग म्हणून घेऊन विधिमंडळातल्या आमदारांच्या महाविकास आघाडीची बैठक व्हायला पाहिजे पण प्रमुखांच्या उपस्थितीत व्हावी अशी ती अपेक्षा इच्छा आमदारांची होती आणि ती आज झालेली आहे। आणि म्हणून आज काय स्ट्रॅटेजी, काय रणनीती किंवा कोणी काय असं म्हटलं किंवा आमदारांनी आपली बाजू मांडली असं काही नव्हतं। प्रमुख मार्गदर्शन झालं दोघा तिघांचं आणि त्यात ही बैठक संपली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।